गायमुखवाडी या ठिकाणी रात्री जोरदार झालेल्या पावसानी शेताचं नुकसान तर केलंच आहे, परंतु नागरिकांच्या राहत्या घरात देखील गुडघाभर पाणी होतं. गायमुखवाडी या ठिकाणी पुणे नाशिक हायवेच्या शेजारीच असणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात पाणी गेलं. रात्रीच्या वेळी ही सगळी मंडळी झोपलेली असताना त्यांच्या घरात पाणी गेले, तर लहान लहान मुलं यावेळी घरात होती. अमोल वंडेकर पिंपरीगावचे उपसरपंच यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ताबडतोब जाऊन ह्या कुटुंबाला आधार दिला. त्यांना घराच्या बाहेर घरातील धान्याची पोती देखील घरात असणाऱ्या बेडवरती ठेवली, जेणेकरून धान्य भिजणार नाही याची काळजी घेतली. तर लहान लहान मुली घाबरून अगदी एका कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यांना देखील घराच्या बाहेर घेतलं, संपूर्ण कुटुंबाला आधार दिला. घराच्या आजूबाजूला पाणी साठल्यामुळे हा प्रकार घडलाय. पुणे नाशिक हायवेच्या दोन्ही बाजूला चर खांडले नसल्याने पावसाचं पाणी निघून जायला जागा नाही, आणि त्यामुळे हे पाणी साचलं आणि ते घरात घुसलं. याचा फटका ह्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर बसलाय. घरातील धान्य, रोजची भांडी ही पाण्यात तरंगत होती, तर अनेक भांडी ही पाण्यासोबत वाहूनही गेली. जनावरांचा चारा देखील पावसामुळे पूर्णपणे भिजून गेला. अक्षरशः हे कुटुंब उघड्यावर आलं. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, गायमुखवाडी. कालच्या काय परिस्थिती झाली पावसात? कालच्या पावसाने कोणतं घर तुमचं? हे किती पाणी होतं घरात? कमरे एवढं. तुम्ही काय परिस्थिती होते? त्या झोपले होते का काय? काढून आम्ही झोपलो होतो. काय तपास काय काय नुकसान झालं घरात? मावशी इकडे याव. मावशी काय नाव तुमचं? पूनम शिंदे. पूनम अजित शिंदे. गाव कुठलं? गायमुखवाडी. आता घरामध्ये पाणी किती आलं होतं? गुडघ्यावरचे जास्त पाणी होतं. काय मुलं वगैरे काही? हा मुली होत्या, झोपलेल्या होत्या. किती वाजता घरात पाणी आलं? 9:30 दरम्यान. काय केलं मग? मला झोप लागली होती. मी झोपेतून उठले, पाणी अचानक असं अथरून आलंय. मग बघितलं, उठलं, मग यांना आवाज दिला. मदतीला कोण धावून आलं? अमोल भाऊ आले, किरण भाऊ आले. मग गावाचे कट्टे होते, भिजत होते, ते बोर टाकले का पलगाव. काय नुकसान वगैरे झालं? गायचं खाद्य भिजलं. भांडी वाहत होती, ती पकडली. याचं काय पंचनामा वगैरे केलाय? पंचनामा नाही. महसूल विभागाने काही पंचनामा नाही केला ना? सकाळी त्याला घेऊन गेले. अच्छा, यांनी जे पंचनामे करायला सांगितले सरपंच मॅडम आलत्या ना? आलते.